जवळचा हा मैदान त्यामुळे प्रेक्षकांची गर्दी मोठ्या प्रमाणात असणारे पारगाव संघाच्या समर्थकांची आहे। धावसंख्या धाव फलकावर एकूण 8 पाहायला मिळत आहेत। धावसंख्या पहिला षटक भूषण नामक गोलंदाजाचा। भूषण एक अष्टपैलू खेळाडू मित्रांनो, ज्या खेळाडूची पूर्णपणे प्रसिद्धी आहे या रायगड परिसरात, तोच भूषण। हा चेंडू पुन्हा एकदा खोलवर पाहतो, चेंडू चेंडू तेवढ्याच पुढे एक पद्धतीने गॅप शॉट, नो मॅन स्टँड देअर, मिड विकेटच्या मधोमध 4 धावांसाठी चौकार। मार्गांचे गीत सादर करत असताना आमचे डीजे मास्टर भूषण यांचा चेंडू, चेंडू ऑफ स्टंपला अर्थातच पॉइंट कडे खेळण्याचा प्रयत्न केला होता तो आकाश तारेकरना, परंतु चेंडू आणि फलियाचा अंतर्मित व्हायला गेला। यार ठिकाणी जाऊन आपलं नाव प्रसिद्धी केलं याच खेळाडून, अप्रतिम चेंडू, व्हॉट डे डिलिव्हरी, व्हेरी गुड डिलिव्हरी। आणि चेंडू त्याने पुन्हा एकदा निर्धाव स्वरूपात कुठले ओळखला जातो परिचयाला असणारा हा खेळाडू अजूनही विकेट वर हजर आहे। चेंडू खेळून काढला आहे, चेंडू जातोय लॉंग ऑन क्षेत्राकडे, क्षेत्ररक्षक चेंडू उचलणार, किशोर फेकणार, तोपर्यंत मिळाले आहेत मी म्हणे फक्त एक धाव। एक मात्र दोन षटकांची समाप्ती आणि धाव फलकावर धावसंख्या 17, फलंदाज 3 बाद। आकाश तारेकर साठी चेंडू, गोलंदाज किशोर उर्फ सनी या गोलंदाजाचा पहिला चेंडू, किशोर सैनीचा शून्य एकच संघ ओळखला जातो मित्रांनो। हा चेंडू परंतु आकाश तारेकर ताणणार नाहीये, लॉंग ऑन क्षेत्राकडे मारतोय हा फटका आणि या फटक्यावर मिळाला तब्बल 6 धावा। आता षटकार रडला होता कारण त्याला मन्या सुरे मराठ्यांचा नडला होता। आकाश तारेकरच्या बॅट मधून पाहायला मिळतो अप्रतिम फटका, बॅक टू बॅक दुसरा षटकार। रवींद्र यावेळेला आपण बघतोय फलंदाज आकाश तारेकर मारतो 17 धावांवर एक तर्फी खेळी करतोय। आता माहिला मी म्हणे हा चेंडू लॉंग लॉंग हिट षटकार हॅट्रिक नावावर लागली आकाश तारेकरच्या अप्रतिम फटके बाजी। प्रेक्षकांना विनंती आहे जोरदार टाळ्या आकाश तारेकरसाठी। षटकारांची हॅट्रिक मारली आहे मात्र चेंडू आडव्या बॅटने केला, चेंडू जातोय दोन क्षेत्ररक्षकाच्या मधून 4 धावांसाठी चौकार। संकटात सापडला होता पारगाव संघ आणि संकटातून दूर काढण्याचं काम करतोय आकाश तारेकर। या चेंडूवर मिळाली एक धाव आणि एका धावेच्या साह्यानं धाव संख्या एकूण 3 षटक समाप्त आणि 40 धाव येतोय। वैयक्तिक दुसरं षटक फेकतोय, सांघिक चौथं, रवी म्हात्रेला देण्यात आलेलं हे षटक। या षटकावर अर्थात या चेंडूवर खेळून गेला, चेंडू जातो लांब क्षेत्राकडे गॅप शॉट, अप्रतिम फटका, अप्रतिम डोळ्याचं पाळणं फेडणार का फटका, दोन क्षेत्ररक्षकाच्या मधून पुन्हा एकदा गॅप शोधण्याचं काम केलं आकाश तारेकरनं मारलेला हा कन्फरन्स। लॉस ऑफ 3 विकेट, 3 बाद 44, चौथं षटक रवी म्हात्रेचा। चेंडू कोलर पद्धतीचा, चेंडू खेळून काढला स्ट्रेट ड्राईव्ह, चेंडू खाली किशोर, चेंडूची पकड करणार, फेकी करणार, मिळाली एक आणि एक। चांगली गोलंदाजी करतोय आतापर्यंत, जरी दोन चौकार खाल्ले असले तरी बाकीचे चेंडू सुरेख फेकतोय। चेंडू शॉट पे, चेंडूला सन्मान दिला, शॉर्ट स्क्वेअर लेकडे मोठा फटका मारला नाहीये आकाश तारेकरनं, स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचं काम केलं आणि या एका धावेच्या स्ट्राईक शॉट पे चेंडू पर्यंत चेंडू जातोय लॉंग ऑन क्षेत्ररक्षकाच्या हातातून मिसहेडलाय आणि किशोर खराब कामगिरी करत सुदैव पारगाव संघाचं आणि चेंडू जातोय पंचांचा मात्र आकाश तारेकरनं मात्र चेंडू पॉइंट क्षेत्राकडे चेंडू जातोय वन बाउन्स सीमा रेषेबाहेर 4 धावांसाठी म्हणून त्याचं नाव कोरलं गेलंय। नक्कीच नक्कीच महेश, कारण जर आपण डोकं शांत ठेवलं तर कुठलाही निर्णय चुकत नाहीये आणि भाषा गोड ठेवली तर नक्कीच कुठलाही माणूसही तुटत नाहीये। असा रोजची या ठिकाणी समाप्ती आहे। अजून इथे यालाच म्हणतायत आत्मविश्वास, आत्मविश्वासानं फलंदाजी केली आकाश तारेकरनं आणि सरळ आकाश तारेकरची फिफ्टी 50 धावा पूर्ण होता। जोरदार टाळ्या, सर्व प्रेक्षकांना विनंती करतो जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे आकाश तारेकर रायगडचा वंडर बॉय या खेळाडूसाठी। सुरेख फलंदाजी केली असेल ते तुर्बे सारगाव संघाने ठेवलंय, ज्या फलंदाजाने हर बार खेळी केली।